नमस्कार आज आपण बघणार आहोत तुकाराम महाराजांच्या काथेतील अभंग क्रमांक अठ्ठावीस सकळ चिंता मनी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देह देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाचे तीर्थन लगे वाराणसी तयापासी अवघी जने तीर्थासी तीर्थ जाला तोची एक मोक्षतेने दर्शने मनशुद्ध तया काय करिसी माळा मंडित सकळा भूषणांसी हरिंच्या गुणे गजताती सदा आनंद तया मानसी तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची तुक म्हणे तो परिसाहुनी आगळा महिमा वर्णुतेची अर्थ त्यांच्या जे शरीर चिंतामणी आहे ज्यांच्या शरीरातून अहंकार अशा हे समूह नाहीसे झाले आहेत ज्यांच्या शरीरातून निंदा हिंसा कपट देहबुद्धी नाहीसी झाली आहे तो अगदी स्फटिकाप्रमाणे निर्मळ असतो जसा स्फटिक मणी असतो अगदी त्याप्रमाणे तो मनि मनुष्य आहे मोक्षाची प्राप्ती करून देणारे काशी या तीर्थक्षेत्रे सुद्धा त्याला जाण्याची गरज नाही सर्व काही त्याच्याजवळ आपोआप येते कारण तो स्वतःच तीर्थक्षेत्र झालेला असतो आणि त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला माळ मुद्राचे बाह्यभूषण काय करायचे आहे कारण त्याचे अंतरंग शुद्ध झालेले असते त्यामुळे त्याचे भूषणाने मंडित झालेला असतो हरीचे गुण गरजून वर्णन करताना इतरांना सांगताना ते स्वतःच्या मनाने आनंदित असतात तुकाराम महाराज म्हणतात ज्याने आपले तन मन आणि धन हे सर्व पुरुषोत्तमाला दिले व ज्याला कशाची अपेक्षा नाही तो म मा, तो मनुष्य परिसाहूनही वेगळा आहे त्याचा महिमा काय वर्णन करायचा